कमर गर्दन एवं घुटनों के दर्द से परेशान हो तो लीजिए अथर्व हर्बल्स का वॉक इजी। अमेजॉन और फ्लिपकार्ट पर भी उपलब्ध। संपर्क क्रमांक 9373308360। माझ्या संकल्पनेतील ही जन आशीर्वाद यात्रा जनता जनार्दनाचे आशीर्वाद घेण्यासाठीच आहे। ही यात्रा माझ्यासाठी एक प्रकारे तीर्थयात्राच आहे। देवाच्या रूपाने तुम्ही मला आशीर्वाद द्या, असे प्रतिपादन युवा सेना प्रमुख व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पाचोरा येथे जन आशीर्वाद यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी जाहीर सभेत केले। मी कोणत्याही पदासाठी ही यात्रा काढलेली नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले। कदाचित माझं म्हणत असं आलं असेल जर आज माझे आजोबा हिंदी सम्राट बाळासाहेब ठाकरे असते, त्यांनी मला सांगितलं असतं की आदित्य तू जो सगळीकडे प्रचार केला, उद्योजकांनी सगळीकडे प्रचार केला, प्रत्येक शिवसेनेच्या नेत्यांनी जो प्रचार केला, खासदारांनी प्रचार केला, आमदारांनी प्रचार केला, प्रत्येक शिवसैनिकांनी जो प्रचार केला, त्याला मान देऊन जे जनतेने मतदान केलं आहे, त्याला मान देऊन जे आपले खासदार दिल्लीत पाठवले, जे आपले वाद दिल्लीत पाठवले, त्याच जनतेचे आज आपण मला महाराष्ट्रात नाही आणि म्हणून कुठचंही निमित्त न बघता, कुठची तारीख न बघता, कुठची वेळ न बघता एकच बघितलं की जनता जनार्दनचे आशीर्वाद घ्यायचे असतील तर मूर्तीही गरज लागत नाही, आपण जे सुरू करायचं असेल तर आजपासून सुरू करूया। आणि म्हणून आज शिवसेनेचे या बालेकिल्ल्यातून सुरू करतोय, पाचोऱ्यातून सुरू करतोय। अर्थात हा दौरा आजपासून जो सुरू होतोय, शिवसेनेचे प्रत्येक नेते माझ्यासोबत असणार आहेत, उपनेते असणार आहेत, वेगवेगळे पदाधिकारी असणार, तुम्ही सगळे शिवसैनिक असणार आहात। घरोघरी जाऊन, प्रत्येक शहरात, प्रत्येक गल्लीत, प्रत्येक गावात जाऊन, प्रत्येक शेतात जाऊन, ज्याने ज्याने शिवसेनेचे मतदान केलं, शिवसेनेसाठी मतदान केलंय, त्यांचे आपण आभार मानायचे, आपली ऋण व्यक्त करायचे। पण ते करत असतानाच Hello guys, please like, comment and subscribe our channel.